मने श्री नाना पटोले आंदोलन स्थळी कधी रवाना होणार आहेत, त्यांच्या घराबाहेर सुद्धा सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवली गेली आहे। सध्या मी नाना पटोले यांच्या शासकीय बंगल्यावर आहे आणि नाना पटोले यांच्या बंगल्याबाहेरचं हे चित्र आपण बघतो आहोत की वारकरी या ठिकाणी आलेले आहेत, रायगड मधून हे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत आणि टाळ वाजवून हे आता आंदोलन करणारे ज्यांच्या नेतृत्वाखाली हे वारकरी समुदाय हा आता सागर बंगल्यावरती जायला निघालाय, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। विठ्ठलजी, कशा प्रकारचं नियोजन आहे, एक वेगळं आंदोलन करू पाहताय आता काँग्रेस? नाही, विषय इतकाच आहे, महाराष्ट्र ही संतांची ज्ञानोबा तुकोबांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, ही संतांची भूमी आहे, ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे। या भूमीमध्ये जर कुणी अतिथी देवोभव म्हणून जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, या पद्धतीनं जर कुणी महाराष्ट्रात असलेल्या कुठल्याही जगातल्या असोत अडचणीच्या काळातल्या लोकांना अन्नदान देऊन जर सहकार्य केलं असेल तर त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेचा हा अपमान आहे, ज्ञानोबा तुकोबांचा अपमान आहे, छत्रपती शिवरायांचा अपमान आहे। आणि म्हणून जोपर्यंत माननीय पंतप्रधान महोदय ह्या प्रांताची महाराष्ट्राची माफी मागणार नाहीत तोपर्यंत आम्हालाही ते योग्य वाटणार नाही आणि वारकरी संप्रदायालाही हे अभिप्रेत नाही। भाजप एकीकडे आक्रमक झालंय, मात्र एका अनोख्या पद्धतीने आता काँग्रेस सुद्धा आंदोलन करत आहे। आपण इकडे बघितलं तर वीणा असेल त्याच्यासोबतच ढोलकी असेल असे सगळे पारंपरिक जी वाद्य आहेत ती घेऊन आता काँग्रेस आंदोलन करू पाहते आहे। भाजपच्या आक्रमकतेला आता काँग्रेसनं अशा प्रकारे वारकरी पंथातून टाळ वाजून उत्तर देणार का? एकीकडे भाजप आक्रमक होतंय, वाहतूक कोंडी झालेली आहे, बऱ्याचशा कार्यकर्त्यांची धरपकड चाललेली आहे, काँग्रेस आंदोलनाची ही स्टाईल बदलते का, शैली बदलते का? महाराष्ट्र हा वारकरी संप्रदायाने संलग्न झालेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर वारकरी संप्रदाय किंवा इतर जे लोक मदत करतात गोरगरिबेला किंवा दिन महाराज संत काय सांगू, दिन भुकेला दिसता कोणी घासमुखीचा मुखी घालून नेत्रीचे दुःख घेता पिऊन, म्हणजे तो म्हणजे जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला। जर दिन लोकांना किंवा एखाद्या लोकांना जर मदत करत असेल त्यांच्या विरुद्ध जर एकूण जर बोलत असेल तर वारकरी संप्रदाय ते सहन करून घेणार नाही, ते जोपर्यंत ते माफी मागत नाही तर वारकरी संप्रदायाचं आंदोलन याहीपेक्षा अधिक जास्त आम्ही जास्त प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो। त्याच्यामुळे वारकऱ्यांची जी शैली आहे वारकरी पंथाची त्या शैलीतून आता हे आंदोलन सुरू होत आहे। इकडे आपण बघितलं तर वीणा घेऊन टाळ घेऊन मृदुंग घेऊन अनेक जण आहेत। मला सांगा की महाराष्ट्राचा अपमान झालाय, पंतप्रधानांनी तो केलाय असा काँग्रेसचा आरोप आहे, या आरोपाशी तुम्ही सहमत आहात का आणि म्हणून वारकरी पंथ आंदोलन करते? सहमत आहात। पाली, रायगड पाली। अच्छा, रायगड पालीवरनं आलात, काय सांगाल देवेंद्र फडणवीसांना, त्यांच्या बंगल्यावर जात आहे बर, एकंदरीत जे वारकऱ्यांची म्हणणं आहे की महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राची ओळख असणारा हा बरोबर आहे, म्हणजे नाना पटोले यांच्यासोबत ही सगळी वारकरी मंडळी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी जे आंदोलन निघणार आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। पीपी माझा उघडा डोळे बघा नीट।